राज्यातल्या शिक्षकांच्या बदल्यांची सुधारित आणि ऑनलाईन प्रणाली लवकरच सुरू करण्यात येत असून शिक्षकांची शालेय पोषण आहार विषयक आणि शिक्षण बाह्य कामं लवकरच कमी करण्यात येतील अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी दिली. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या त्रैवार्षिक अधिवेशनाचा काल सोलापुरात समारोप झाला त्यावेळी पाटील बोलत होते. राज्यातल्या मागासवर्गीय शिक्षकांच्या विविध मागण्या आणि समस्या जाणून घेणं आणि त्यावर उपाय पर्याय शोधण्यासाठी या अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं होतं. एमएससीआयटी परीक्षेसाठी मुदतवाढ मिळावी, दरवर्षी रोस्टर तपासणी व्हावी, शाळेतल्या रिक्त जागा भरण्यात याव्यात अशा विविध मागण्या राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शामराव जवंजाल यांनी यावेळी केल्या. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी साहित्यिक संस्था आणि